तर आम्ही दोघेही सागर म्हात्रे सर आणि मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करतो निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज निसर्गाच्या कुशीत सर आम्हाला कुठे घेऊन जाणार आहेत ते सरच सांगतील. अच्छा, नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद तेजस्विनी पुन्हा या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल. जसं आपण गेल्या कार्यक्रमात चर्चा केली की बाबा याच्यात बरंच काही बघण्यासारखं, तर आज आपण जाऊया भारतातलं सगळ्यात नावाजलेलं असं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, जे की टायगर रिझर्व्ह आहे. तर हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क नुसतं भारतात नाही तर अख्ख्या जगात फेमस आहे, कारण हे भारतातलं सगळ्यात पहिलं स्थापन केलं गेलेलं वाईल्ड लाईफ पार्क आहे. वाईल्ड लाईफ पार्क म्हणण्याऐवजी टायगर रिझर्व्ह म्हणू शकतो किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो, टायगर सँच्युरी म्हणू शकतो आपण. आणि जेव्हा आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विषयी बोलायचं ठरवतो तर सगळ्यात आधी माझ्या मनात जिम कॉर्बेटचं जी त्याची जी स्टोरी आहे ती येते. आणि आपण हे सगळं एक स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून करणार आहोत की जिम कॉर्बेटचे जे वडील होते ते नैनितालचे पोस्ट मास्टर होते. नैनितालला ब्रिटिशांनी साधारण 18व्या शतकातच हिल स्टेशन म्हणून फॉर्मेशन केलं, कारण ब्रिटिशांना आपल्याकडची गरम हवा मानत नव्हती. तर ते लोक नेहमी एक थंड हवेचं स्थळ आपल्याला कसं शोधता येईल याच्यात, तर नैनिताल हे तिथले जे लोकल लोक होते ते लोक ब्रिटिशांना रस्ता दाखवत नव्हते, कारण नैनितालला नैनी देवीचं मंदिर आहे. आणि त्या काळी साधारण समज असा होता की हे ब्रिटिश मांस खाणारे वगैरे लोक आहेत, त्यांना आपण आपल्या तीर्थक्षेत्रात देऊन तिथे भ्रष्ट होऊ शकतं. हा त्यांचा चांगला एक हेतू होता. पण एक जो व्यापारी होता त्यांनी ह्या सगळ्या कथा ऐकल्या की टर्कॉइज ब्ल्यू रंगाचं तिथे एक लेक आहे 6000 फुटावर आणि आजूबाजूला सुंदर जंगल आहे, थंड हवा आहे. आणि तो शेवटी जाऊन पोचला मार्ग काढत काढत. आणि त्यांनी जे पहिल्यांदा बघितलं तर ते खाली येऊन लोकांना रसभरीत वर्णन केलं. आणि त्याच्या पुढच्या ब्रिटिश लोकांची बॅच सरळ सरळ त्यांच्या यॉटच्या ज्या बोट असतात, शिळाच्या ज्या बोट, ते घेऊनच आले. आणि त्यांनी तिथे यॉट क्लब वगैरे याची स्थापना केली. तर सांगायचा मुद्दा असा की ते डेव्हलप झाल्यानंतर तिथे पोस्ट ऑफिस टाकलं गेलं, कारण ब्रिटिश लंडन कडे आणि इतर त्यांच्या वसाहतींकडे डाकचा संपर्क साधायचा. तर जो छोटा जिम होता तो शाळेत शिकत होता नैनितालच्या. आणि ह्या लोकांनी एक नैनितालच्या पायथ्याशी एक त्यांचं समर होम बांधलं. आणि तिथे जेव्हा रादर विंटर होम बांधलं, कारण वर्क नैनितालला बर्फ वगैरे पडायचा, तेव्हा मग हे लोक बरेच काही दिवस खाली यायचे. आणि तिथे मात्र प्राणी आणि पक्षी भरपूर होते. आणि छोट्या जिमने हे सगळं निरीक्षण केली. आणि त्यांनी हळूहळू याचा अभ्यास करून किंवा वाघ किंवा लेपर्ड कशा प्रकारे बिहेव करतो. आणि जिम कॉर्बेटचं सगळ्यात मोठं काम हे आहे की हे पार्क स्थापन करणं हे काय, पण हा जो पर्टिक्युलर एरिया उत्तराखंडचा, इथे काही काही वाघ आणि बिबळे हे नरभक्षक बनायचे. आणि हे आजही चालू आहे. आजही मी मार्च मध्ये गेल्या मार्च मध्ये मी 2024 तिथे गेलेलो, तेव्हा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटचेही लोक वाघाला बळी पडलेले ऐकलं. आणि जे पार्कच्या बाहेर रात्री फिरायला पडणारे किंवा प्रार्थविधीसाठी करणार त्यांना ही वाघांनी मारल्याची आता उदाहरण आहे. तर त्याच्या आयुष्यात जिम कॉर्बेट आणि लेपर्ड्स, तर त्याचा रुद्रप्रयागचा मॅनेटिंग लेपर्ड वगैरे हे खूप त्याची फेमस पुस्तक आहे. आणि मग त्यांनी ह्या पार्कची संकल्पना मांडली ब्रिटिशांकडे आणि हे पार्क स्थापन केलं गेलं साधारण 19व्या शतकात. आणि अराउंड हे सगळं होताना जिम कॉर्बेटने स्वतः बंदूक सोडून कॅमेरा हातात घेतला. तर व्हॉट अ ट्रान्झिशन ना. तर हे जे आपण म्हणतो ना
वाळ्याकोळ्याचा वाल्मिकी त्यातलं एक उदाहरण उदाहरण किती छान दिलं. तर ह्या अशा पार्कमध्ये आणि जिम कॉर्बेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे की अशी फक्त दोन तीनच टायगर रिझर्व आपल्या भारतात आहेत. एक ह्याचं अल्टिट्यूड वेअरिंग आहे, म्हणजे हे चालू होतं 400 मीटरच्या एलिव्हेशनला अल्टिट्यूडला, आणि हळूहळू जसं तुमचे याचे डोंगर येतात लोअर हिमालयाचे तसं हे पार्क त्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलत जातो, लँडस्केप बदलत जातो. मग हळूहळू जी 400 मीटरच्या अल्टिट्यूडला जी सालची झाड आहे ती बदलून हळूहळू पाईनची झाडं येतात. आणि मग एकदा ते लँडस्केप बदलला की त्यातले प्राणी पक्षी हे पण बदलतात. आणि ह्याच्यात आणखी एक गंमत अशी आहे की ह्याला एक अल्टिट्यूडनल मायग्रेशन म्हणून नाव आहे, की जेव्हा वरच्या रिचेसमध्ये बर्फ पडायला सुरुवात होते थोडक्यात नैनिताल आणि वरच्या रिचेसमध्ये, तेव्हा सगळे पक्षी वरून खाली येतात कारण त्यांना फूड मिळणार. तर जे आपण काल थंडी सुद्धा ते बेअर करू शकत नाही, तर हे सगळे पक्षी खाली येतात आणि पुन्हा जेव्हा समर चालू होतो तर पुन्हा त्या वरच्या आल्यावर अल्टिट्यूडला जातात. तर हे जे व्हेरिएशन आहे हे कदाचित नामदफा म्हणून अरुणाचलमध्ये जे पार्क आहे ह्याला एक सिमिलर आहे. बाकी आपल्याकडे एखाद दुसरं राजाजी नॅशनल पार्क सोडलं तर इतके अल्टिट्यूडनल व्हेरिएशन कुठेही नाही. फॉर एक्झाम्पल ताडोबा एकाच एलिव्हेशनला आहे, त्यामुळे तिथे जे पक्षी आणि प्राणी आहेत तेवढेच दिसणार. व्हरायटी आहे कॉर्बेटमध्ये, व्हरायटी आहे कॉर्बेटमध्ये. तुम्ही जेव्हा जर हिवाळ्यात जा तर अख्खं कॉर्बेट प्राणी आणि पक्ष्यांनी भरलेलं दिसतं. पण आता मी जेव्हा उन्हाळ्यात गेलेलो मार्चमध्ये साधारण 20 तारखेला तेव्हा पक्षी कमी होते पण प्राण्यांचा वावर दिसला कारण बऱ्यापैकी वॉर्म होतं आणि सगळे प्राणी पाण्यावर किंवा भक्ष्य पकडायला म्हणून यायचे. तर हे असं जंगल आहे आणि ह्याचा साधारण 600 मीटर स्क्वेअर कोर एरिया आहे. तर हे खूप मोठा एरिया झाला. ऍक्च्युली जिम कॉर्बेटचं जे त्याचं जे जंगलातलं घर आहे, म्हणजे त्याचं जे समर होम सोडून आणखी जो जलाशय आहे जिम कॉर्बेटमध्ये त्याच्यासमोर एक घर आहे, त्याच्या बाजूला ढिकाला म्हणून आता एक कॅम्पस केलेला आहे. आणि ढिकालामध्ये राहणं हे त्यातल्या त्यात आपलं प्रिव्हिलेज, कारण ढिकालाच्या जलाशयावर तुम्ही जर येतात म्हणजे कॅम्पसमधूनच तर तुम्हाला समोर गवतात चरणारे हत्तींचे कळप म्हणजे 20-25 हत्ती सहज दिसतात. तर हे असं इतकं भाग्य दुसऱ्या नॅशनल पार्क मध्ये की तुम्हाला समोर हरण हत्ती चरतायत हे खूप रेअरली दिसतं. तर हे कॉर्बेटचं वैशिष्ट्य हे आहे की मेगा हर्बीओर म्हणजे जो हर्बीओर प्राणी 1000 किलोपेक्षा जास्त आहे, म्हणजे याच्यात हत्ती आला, गेंडा आला, त्यानंतर वाईल्ड बफेलो येऊ शकतो. तर हे सगळे प्राणी जे आहेत हे त्या मेगा हर्बीओर मध्ये, आणि ह्या मेगा हर्बीओर कारण त्यांचं जे खाणं पण तेवढं असतं, एखादा हत्ती जो असतो तो साधारण दिवसातले 16 तास खात असतो. अरे बापरे. त्यामुळे त्याची त्याला जे सपोर्टिंग जंगल लागतं ते खूप मोठा एरिया लागतो. तर हे आपण जे 500 स्क्वेअर किलोमीटर जे म्हणतोय कोर एरिया, त्याचा बफर एरिया सगळं पकडून 1100 स्क्वेअर किलोमीटर होतं. आणि हे सगळं जोडलं गेलेलं आहे हत्तीच्या मायग्रेटिंग रूटमध्ये. जसं पक्षी मायग्रेट करतात तसं हत्ती सुद्धा सीझनली मायग्रेट करतात. तर ही खासियत आहे. आता मी थोडीशी जिओग्राफिकल माहिती देऊ का? हो शुअर शुअर. हे आणि किती इंटरेस्टिंग वाटतंय, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना ते ट्रान्झिशन आहे, म्हणजे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात, प्राणी पाहायला मिळतात, आणि विंटरमध्ये वेगळे मिळतात, समरमध्ये वेगळे मिळतात, असं किती छान, म्हणजे असं म्हणजे इमॅजिन करताना फार सुंदर वाटतंय. आणि आपण कधी एकदा नैनितालला जातोय असं थोडीशी उत्सुकता आमच्या प्रेक्षकांची सुद्धा झाली असते. बरोबर. मी आतापर्यंत कॉर्बेटला 5 माझ्या खेपा झालेल्या आहेत, ट्रिप्स झालेल्या आहेत, आणि प्रत्येक ट्रिपमध्ये मला वेगवेगळा प्रकार बघायला मिळाला आहे. तर हे कॉर्बेटचं जे आहे ते नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये येतं नॅशनल पार्क, आणि उत्तराखंड राज्यात येतं. याचं रेल हेड आहे रामनगर, म्हणजे थोडक्यात तुम्ही जर इथून दिल्लीला गेलात तर रामनगरसाठी तुम्हाला ट्रेन मिळते, 5 तासाचा प्रवास आहे. आणि पार्कच्या बाहेर जे आहेत ते प्रायव्हेट हॉटेल्स आहे. रामनगर हे त्याचं रेल हेड आहे नॅशनल पार्कचं, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचं. आणि मग तिथून
तुम्हाला सरळ जर फॉरेस्टच्या आतमध्ये वेबसाईटवरनं अकोमोडेशन घेता येतं. सुदैवाने जिम कॉर्बेटमध्ये वेगवेगळ्या एलिव्हेशन्सला वेगवेगळे फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहेत आणि जिम कॉर्बेटमधले फॉरेस्ट रेस्ट हाऊसेस हा एक रिसर्चचा भाग आहे. तर साधारण एक कमीत कमी 7-8 असे कांडा म्हणून एक सगळे त्या अल्टिट्यूडला आहे, गैरल म्हणून आहे, सरब दोवली म्हणून आहे आणि सगळ्यात मोठं जे मी तुम्हाला सांगितलं ते आहे. तर ह्या प्रकारे जाऊ शकता. बाहेरही हॉटेल्स आहेत, नदीला लागून हॉटेल रामगंगा म्हणून एक नदी आहे ती त्या कॉर्बेटच्या पार्कच्या मधून वाहते आणि ही जाऊन गंगेला मिळते म्हणून ती रामगंगा. तर आणि हे कसं आहे, लखनौ आणि अयोध्ये पासून साधारण 5 तासावर आहे, म्हणजे तुम्ही लखनौवरनं सुद्धा जाऊ शकता. ट्रेन राईड आहे. मी लखनौला एका कामानिमित्त गेलो, तिथून मला जाण्याचा योग आला. तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्राणी आणि पक्षी, साधारण पक्ष्यांची संख्या 580 स्पीशीज वेगवेगळे. तर 580 म्हणजे आपले भारतात साधारण 2200 आहेत, तर त्याच्या 1/4. तर हा जो जिम कॉर्बेट प्लस ह्याच्यावरचा जो कुमाऊ म्हणजे जे हिमालयन हिल्सची जी स्टार्ट लोअर हिमालय जे आहे त्याला कुमाऊ म्हणतात आणि मग त्याच्यावर जे हायर रिचेस आहेत ते गढवाल. तर कुमाऊ आणि गढवाल म्हणजे मिळून भारतातले 1/3 पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 2000 पैकी 600-700 पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे असं ज्याला आपण बायोडायव्हर्स म्हणतो ते आहे. आणि जिम कॉर्बेटमध्ये तुम्ही म्हणाल तर सगळ्या प्रकारचं वेगवेगळे लँडस्केप्स आहेत, म्हणजे तुम्हाला एकच लँडस्केप दिसत नाही. रिव्हराईन फॉरेस्ट आहेत, ग्रासलँड आहेत, त्यानंतर हिल्स आहेत आणि जे आपले ऑटर सारखे म्हणजे त्याला उद्बिलाव हिंदीमध्ये म्हणतात त्याच्यासाठी सुद्धा नदीच्या हॅबिटॅट्स आणि त्या नद्यांमध्ये गोल्डन महासीर म्हणून अक्षरशः 6 फुटाचा मोठा मासा सापडतो. तर या गोल्डन महासीरचा कॉन्झर्वेशन प्रोग्राम कॉर्बेटमध्ये रन केला जातो. तर हे सगळे प्रकार जे आहेत ते एक गोष्ट दर्शवतात की आपला जो भारत आहे हा विलक्षण बायोडायव्हर्सिटीचा देश आहे, ज्याला आपण जैवविविधता म्हणतो. तर ही जैवविविधता आपल्यापासून जर कुणाची जास्त असेल ती फक्त ब्राझीलची. कारण हा खंडप्राय देश आहे, आपल्याकडे डेझर्ट आहेत, वाळवंट आहे, आपल्याकडे हिमालय बर्फ आहे, आपल्याकडे सेंट्रल प्लेन्स आहेत कान्हा आणि ताडोबा सारखे, आपल्याकडे साऊथ इंडियामध्ये वेस्टर्न घाट्समध्ये सुंदर जंगलं आहेत, त्यांचे ज्याला आपण एन्डेमिक स्पीशीज म्हणतो ते वेगळे आहेत. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण म्हणतोय की हत्तींची संख्या एवढी आहे आणि आपल्याकडे देवळांमध्ये पण हत्ती असतात, पण तुम्ही ओव्हरऑल जर बघाल तर आफ्रिकन आणि एशियाटिक किंवा इंडियन एलिफंट हे दोन्ही एंडेंजर्ड आहेत. कारण ह्याच्यात आपण जे पॉप्युलेशन आपली जी काही वाढलेली गेल्या वर्षात आणि हे तुम्हाला तिकडे गेल्यावर दिसेल की बाबा पार्कच्या बाहेर प्रचंड हॉटेल्सचे नंबर आहेत आणि सडनली तुम्ही जेव्हा जंगलात जाता तेव्हा ते सगळं कॉन्क्रीट स्ट्रक्चर सुंदर झाडांनी रिप्लेस होतात. त्यामुळे तुम्ही असं कुठल्याही प्राण्याला हे सांगू शकत नाही की बाबा तू ह्या बाउंड्रीमध्ये राहत त्या बाउंड्री बाबा हे 500 स्क्वेअर किलोमीटर तुला आहे याच्या बाहेर जाऊ नको असं नाही सांगता येत. त्यामुळे ह्याच्यात आपण ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो आणि आपण आपल्या एका एपिसोडमध्ये याच्याबद्दल चर्चा केली की प्रत्येकाला त्याची जागा हवी आहे इथे. तर त्या जागेसाठी प्रत्येक जण थोडंफार हे करतो, फाईट करतो किंवा लढतो आणि ती जागा जेव्हा मिळत नाही तेव्हा तो पर्टिक्युलर प्राणी ते सोडून जातो. तर ह्या प्रकारचं एक चित्र तुम्हाला बघायला मिळेल. आपण कॉर्बेट विषयी बोलताना ह्या आपण मला वाटतं हे एन्व्हायरमेंटल किंवा इकॉलॉजिकल पॉइंट आपण घेतले. हा तर मला वाटतं लोकांना याचा जास्त फायदा होईल. कारण दोन गोष्टी आहेत की बाबा तुम्ही फक्त पर्यटनासाठी जाणं आणि मजा करून येणं, पण त्याच्यातनं आपण काय शिकलो, एक स्टडी टूर पण थोडं झालं पाहिजे, त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं आणि आपल्याला आपल्या निसर्गाची स्थिती त्यावेळेला काय होती हे जर आपण कन्सिडर केलं तर मला वाटतं जे अवेअरनेस आहे तो खूप वाढेल.
तर मला उत्सुकता आहे की पर्यटकांनी, तुम्ही जसं म्हटलं की थोडा स्टडी करून जायला हवं आणि नुसतंच पर्यटन पर्यटन म्हणून बॅग भरून निकल पडो असं न करता थोडं तिथे जाऊन त्याचा त्या पर्यावरणाशी समरस होणं, त्या पक्ष्यांशी प्राण्यांच्या जगतामध्ये थोडी भटकंती करणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्यटकांनी नेमकं काय तयारी करावी, काय अभ्यास करावा आणि कसा अभ्यास करावा, कारण त्या आता वाचन फार कमी झालंय पण तरी सुद्धा त्या अशा प्रकारचे काही तुमच्यासारखे युट्यूबर्स असतील, ट्रॅव्हल ब्लॉगर्स असतील, तर त्यांच्याकडनं सुद्धा बरीच माहिती मिळू शकते. तर थोडा स्टडी करून त्या ठिकाणी जाणं, कारण बट ऑब्विस मुंबईचं वातावरण वेगळं, पुण्याचं वेगळं, तसं आणि एकदम आपण उठून नैनितालला जाणं, म्हणजे आपण फिजिकली सुद्धा कसं फिट राहणं गरजेचं आहे. कारण फिजिकली फिट असलो की पहाटे उठून आपण जाऊ शकतो, थोडं तुमच्यासारखे ट्रेकर्स असतील तर ट्रेक करू शकतो. तर पर्यटकांनी नेमका काय अभ्यास केला पाहिजे त्याविषयी थोडंसं सांगा. अच्छा, हे तुम्ही खूप चांगली गाईडलाईन विचारली. कुठल्याही जागी जाण्याआधी आपण जसं आधीच्या एपिसोड मध्ये की केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण, तर त्या पर्टिक्युलर जागेचा थोडा अभ्यास करणं महत्वाचं आहे. अभ्यास कसा करावा, लोकांच्या आवडीनिवडी असू शकतात की कुणाकडे पुस्तकं असतील किंवा कुणाकडे ट्रॅव्हल गाईड असू शकतात. आणि आता सगळ्यात ऍक्सेसिबल आणि फास्ट किंवा इफेक्टिव्ह हे युट्यूब आहे. तर युट्यूबवर पण लोकांनी पाहू शकता. माझं स्वतःचं जिम कॉर्बेटचे जवळजवळ 4 ते 5 वेगवेगळ्या युट्यूब आहेत. एक फक्त लँडस्केप्सची आहे, त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत, लँडस्केप्स थ्रू व्हिडिओ, लँडस्केप थ्रू स्टील इमेजेस. कारण मी पाहिलं की मला जर कोणी जिम कॉर्बेटमध्ये वाघ किंवा हत्ती किंवा इतर प्राणी पक्षी जरी नाही दाखवले तरी मी नुसतं लँडस्केप्स बघून खुश होतो. याचं कारण असं आहे की आपण एवढी सगळी झाडं, एवढा मुबलक ऑक्सिजन, एवढं अगदी ट्रान्सपरंट दिसणारं पाणी आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. इनफॅक्ट तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो या संबंधात की आपलं जे पाणी आहे हे आपल्या अर्बन एरियात कधीच येत नाही. आपलं सगळं पाणी जंगलातून येतं. तुम्ही आता मुंबईचा जर उदाहरण घेतलं तर आपलं जे तानसा आणि वैतरणाचे तलाव आहे हे तिकडच्या सँच्युरीमध्ये आहेत. तानसा ही बर्ड सँच्युरी आहे. तर तिथे हे आपले तलाव जे आहेत ते कसे भरतात, तर त्या जंगलांमुळे भरतात. की जंगलांमुळे त्या झाडं जी ट्रान्सपायरेशन करतात तर त्याचं वॉटर वेपर तयार होतं, प्लस समुद्रावरनं काही वॉटर वेपर येतात. आणि त्या जंगलांमध्ये रेग्युलरली पाऊस पडत असतो, कारण हे सर्कल चालू असतं की बाबा हीट लागल्यामुळे जी झाडाची पानं आहेत ते बाष्पीभवन होतं, ट्रान्सपायरेशन होतं आणि ते वेपर जे आहे ते रिलीज केलं जातं झाडांमुळे. तर ते जी झाडं आहेत ही आपल्या जीवसृष्टीच्या सगळ्यात जमिनीवरचे बेसिक युनिट आहे. झाडं आहेत म्हणून आज पाऊस पडतो आणि झाडांमुळे आपल्याला पाणी हा सगळ्यात मोठा रिसोर्स आहे. तुम्ही इमॅजिन करा, आपल्याकडे जगात 2-3 राजधान्या अशा आहेत की जिथे पाणी यायचं बंद झालं. एक आहे यमेनची राजधानी सना म्हणून. आणि तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की तुमच्या शहरात जर पाणी नाही आलं तर काय होईल. तर हे प्रकार आहेत. तर थोडक्यात आपण गेल्या एपिसोडमध्ये आपल्या पिकांचं वाण वाईल्ड ते जंगलांमध्ये आहे ऍज अ जीन बँक. पाणी हा सोर्स जंगलांपासून येतो. ऑक्सिजन हा मॅक्सिमम आपली जी जिथे झाडं जास्त आहेत आणि सगळ्यात जास्त झाडं आहेत त्या वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहेत. कारण एक मला वाटतं आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरीजचं प्रोटेक्शन याच्यावर थोडंसं बोलायला पाहिजे. तर हा जो कुठलाही वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा जो एरिया असतो हा आपलं जे संविधान आहे यांनी प्रोटेक्ट केलेला असतो. जोपर्यंत हा एवढा एरिया मार्क हा MOEF किंवा याच्या खाली प्रोटेक्टेड असतो तोपर्यंत तुम्ही तिथे कुठलीही डेव्हलपमेंट करू शकत नाही. फक्त तुम्ही इको टुरिझम ही एक ऍक्टिव्हिटी करू शकता. तिथे एखादं तुम्हाला छोटस झोपडं बांधायला सुद्धा परवानगी नसते. तर हे कायद्यानुसार प्रोटेक्टेड एरिया असतात आणि ह्याच्यात तुम्हाला वेळोवेळी वाढ किंवा घट करता येते. तर वाढ झाली तर फार उत्तम, पण जर एखाद्या राज्य म्हणजे तिथे ग्रुप ऑफ पीपल असायला लागतो किंवा गव्हर्नमेंटची संमती असायला लागते. आता तुम्हाला उत्तम उदाहरण देतो, संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई.
110 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे आणि त्याचा काही भाग मुंबईत आहे, काही भाग मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे जो मेन लँड आहे, खाडी घोडबंदरची खाडी सोडली तर त्याच्या पलीकडे. तर आपलं जे मुंबई आहे हे 200 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, त्यातला 110 चा काही पार्ट जंगलांनी घेतलेला आहे, बाकी राहिलेल्या लँडवर आपण आता बिल्डिंग टॉवर्स. तत्पूर्वी आपण लेट से 6 मजल्याचे आणि 8 मजल्याच्या बिल्डिंग किंवा 10 मजल्याच्या, आता आपण 25, 30, 40, 50, 60 इथपर्यंत पोहोचतोय. तर काही राज्यकारण्यांचं म्हणणं होतं की हे नॅशनल पार्क तुम्ही रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी का देत नाही, तर तुम्हाला जो मिळणारा ऑक्सिजन, जे तुलसी लेकमध्ये मिळणारं पाणी, हे सगळं याच्यावर तिलांजली सोडायला लागेल आणि तुमचे आजार पण एवढे वाढतील की बाबा जंगल हे फक्त ऑक्सिजन देत नाही तर तुमचा जो एसपीएम जे सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहे हे झाडांची पानं त्यांच्यावर सेटल होतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पुन्हा जमिनीला जाऊन मिळतात. तर आता मध्ये मला वाटतं जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर नंतर जेव्हा एसपीएम वाढायला लागला तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही स्प्रे करणारे ट्रक होते. तर हे जंगलात ही नॅचरली व्यवस्था असते. तर आपण जेव्हा या गोष्टींचा विचार करतो की बाबा ह्युमन बिंग्सचं जे हेल्थ आणि हे आहे, आपलं जे रिसोर्सेस आहे, पाणी म्हणा, तुमचं फूड म्हणा, याचा सगळ्यांचा उगम जंगलामधून. तर जंगलांचं आपलं हे आपण देणं लागतो, वी ओ द फॉरेस्ट, आणि हे आपण रिअलाइज केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. जर समजून नाही घेतलं तर तोटा होणार एवढं नक्की आणि तो मनुष्य हानीच होणार. राईट. आता आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विषयी बोलूया. जिम कॉर्बेटचं आणखी एक वैशिष्ट्य मी सांगतो. मी साऊथ इंडिया, आपलं कान्हा नॅशनल पार्क, त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं ताडोबा अंधारी, इथे सगळीकडे मी वाघ बघितले. रणथंबोरला पण भरपूर वाघ बघितले. पण जे जिम कॉर्बेट मधले वाघ आहेत हे या वाघांपेक्षा जास्त ऑरेंजिश म्हणजे रंगीत आहेत. तर हे मी तिथे बराच विचार केला आणि तिथल्या लोकांशी बोललो, चर्चा केली, तर तिथे शेवटी असं आढळून आलं की जशी हॅबिटॅट असते, अधिवास जसा असतो त्याप्रमाणे तो पक्षी किंवा प्राणी असतो, थोडक्यात फ्लरिश होतो. फ्लरिश म्हणजे त्याला सी वाघाचं, आम्ही आणि या पर्टिक्युलर मार्चच्या व्हिजिटमध्ये मला वाघाचा अटॅक सुद्धा बघायला मिळाला आणि तो डोळ्यासमोर अगदी, त्याची एक वेगळी युट्यूब मी बनवलेली आहे. तर एक पारवाली म्हणून तिथे टायग्रेस आहे. तर तिथलं जे जंगलाचं स्वरूप आहे आणि वाघांचे जे पट्टे आहेत, जो वाघ जेव्हा त्या ग्रासलँड मधनं येतो तेव्हा वाघाचे पट्टे आणि गवत ग्रासलँड हे विलक्षण कॅमोफ्लाज होऊन जातं. तर ते कॅमोफ्लाज इतकं आहे की हरणांच्या कळपाला ती वाघीण नदीच्या पात्रातनं जवळजवळ 1 किलोमीटर येताना आम्ही पाहिली, हरणांना कोणालाही दिसली नाही, कारण हरण कदाचित गवताच्या पलीकडे होते किंवा त्यांनी कॅमोफ्लाज केलेल्या वाघीण. तर हे जे हॅबिटॅट इतकं सुंदर आणि ज्याला आपण रंगीत कलरफुल म्हणतो हे तिथं आहे आणि तसेच कलरफुल बर्ड आहे. फॉर एक्झाम्पल